तो उसके गुस्से की वजह से जो है एक बच्चे की जान चली गई, मासूम बच्चे की, जो बिल्कुल 22 साल का लड़का है। इसके पूरे कोड़क डिस्ट्रिक्ट के अंदर हम लोगों को बहुत ही अफसोस की बात है, लेकिन अल्लाह का शुक्र है कि हमारे कोड़क के मुसलमानों ने बहुत ही सब्र के साथ, इतना बड़ा हादसा होने के बावजूद भी बहुत ही सब्र से काम लिया गया। और नमाज जनाजा के बाद जो है एमएलए साहब उनके घर वालों को ताज़ियत की बात वगैरह करके तसल्ली करके, और एमएलए साहब ने वादा भी किया कि इंशाल्लाह कातिल को उसकी सज़ा ज़रूर मिलेगी और मरहूमिन के घर वालों को इंसाफ मिलेगी। और अल्लाह ताला से हम दुआ करते हैं कि इस बच्चे को अल्लाह ताला जो है जन्नतुल फिरदौस में आला से आला मुकाम अता फरमाए। ಒಕ್ಕೂಟದ ಕೇಂದ್ರ ಸಮಿತಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರುಗಳು ಎಲ್ಲ ಏನು ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದೋ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ವಿಚಾರ ನಮ್ಮ ಮನದಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಮರಸ್ಯವನ್ನು ಕದಡಬಾರದು. ಇದೇ ವಿಚಾರ ಇದೇ ವಿರುದ್ಧ ದಿಕ್ಕಿನ ಬೇರೊಬ್ಬರು ಮಾಡಿದ್ರೆ, ಇದೇ ಇದು ಸತೀನ ಬದಲಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಅನ್ಯ ಕೋಮಿನ ಒಬ್ಬನ ಹತ್ಯೆಯಾಗಿದ್ರೆ ಇದನ್ನೇ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಅಜೆಂಡಾವನ್ನಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು MP ಆದಿಯಾಗಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮುಷ್ಕರ ಮಾಡಿ ಶವವನ್ನು ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ತಗೊಂಡೋಗುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ತರ್ತಿದ್ರು ಅನ್ನುವಂತಹ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮಾತನ್ನ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಹೇಳಲು ಇಚ್ಛಪಡ್ತಿದ್ದೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಸಾಮರಸ್ಯ ನಮಗೆ ಮುಖ್ಯ, ನಾವು ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯಿಂದ ಬದುಕುತ್ತಿದ್ದೇವೆ, ಇದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳಿದೆ. ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಮ್, ಮೈ ಅಫ್ಸರ್ ಮೈಸೂರಿ ನಾಜರೀನ್ ಇಕ್ರಾಮ್. ಶಹರ ಮೈಸೂರ್ ಸೇ 90 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕಾ ಫಾಸಿಲಾ ತಯ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಹಮ್ ಕುಶಾಲ್ ನಗರ್ ಪಹುಂಚೆ ಹೇ. ಪಿಛ್ಲೆ ದಿನೋ ಕುಶಾಲ್ ನಗರ್ ಮೇ ಏಕ್ ಹಾದ್ಸಾ ಪೇಶ್ ಆಯಾ, ಜಹಾಂ ಏಕ್ ಶೋರೂಮ್ ಕಾ ಮಸಲಾ ಥಾ. ಶೋರೂಮ್ ಮೇ ಜೊ ಹೇ ಏಕ್ ಸಾಜೀದ್ ನಾಮಿ 22 ಸಾಲಾ ಲಡ್ಕೆ ಕಾ ಜೊ ಹೇ ಖತಲ್ ಹುವಾ ಹೇ. ಉಸಿ ಶೋರೂಮ್ ಪರ್ ಜೊ ಹೇ ಆಜ್ ಹಮ್ ಆಯೆ ಹುವೆ ಹೇ, ಆಪ್ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೇ. ತೋ ಇಸ್ ತಾಲ್ಲುಕ್ ಸೇ ಯಹಾಂ ಕೆ ಜೊ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಹೇ ಜನಾಬ್ ಶೇಖ್ ಕಲೀಮುಲ್ಲಾ ಸಾಹಬ್, ಜಿನ್ಹೀ ಕಿ ವಾರ್ಡ್ ಮೇ ಯೇ ಶೋರೂಮ್ ಆತಿ ಹೇ, ಉನ್ಸೆ ಜಾನೆಂಗೆ ಕೆ ಜೊ ಹೇ ಯಹಾಂ ಕಾ ಯೇ ಕ್ಯಾ ಮಸಲಾ ಥಾ ಔರ್ ಯೇ ಕಿಸ್ ತರಹ ಹುವಾ. तो आइए जानते हैं उनका इस पर क्या कहना है, और साथ ही साथ उनके साथ जो है करीम साहब भी जो है मौजूद हैं, उनसे भी जानते हैं कि उनका इस पर क्या कहना है. जी जनाब शेख कलीमुल्ला साहब, जिस तरह आप यहाँ के काउंसलर हैं, आप ही की वार्ड में जो है यह हादसा पेश आया है, आप क्या कहना चाहते हैं, खुसूसन इस तरह के वाकियात को लेकर जो है अवाम में एक अफरा तफरी का माहौल है, तो आप क्या कहना चाहते हैं आपके वार्ड में इस तरह का हादसा पेश आया. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. जी मेरा नाम जो है शेख कलीमुल्ला है, मैं ये वार्ड नंबर 1 का कांग्रेस का काउंसलर हूँ. देखिए उस दिन मंगल की रात लगभग 7:30 बजे जो है हम लोगों को इत्तला मिली कि एक छोटी सी बात पर जो है ग्राहक और मालिक के बीच में झगड़ा हो गया. उसके बाद जो है मालिक ने जो है कैंची के जरिए से उस बच्चे पे जो मरहूम है उस पर वार कर दिया, बल्कि पता चला. तो हम छोटे छोटा सा कुछ मामला होगा समझे, हॉस्पिटल वगैरह लेके गए थे. तो लगभग 1 घंटे के बाद हम लोगों को पता चला कि मैसूर पहुंचने के बाद जो है बच्चे का इंतकाल हो गया. बल्कि इंतकाल होने के बाद बड़े ही अफसोस हुआ, क्योंकि वो जो बच्चा है छुट्टियों में छुट्टी लेकर सऊदी अरब से आया हुआ था, और उनकी फैमिली भी बहुत अच्छी ऑफिशियल फैमिली है. सुनकर बड़ा ही अफसोस हुआ. उसके बाद हम लोग फौरन जो है हमारे जिम्मेदार हैं, जैसे हमारे मुस्लिम अकूटा के करीम भाई इनके साथी और हमारे SDP के साथी और हम लोग कांग्रेस के जितने भी हमारे लीडर्स हैं, जैसे प्रमोद मुत्तपा, शिवशंकर, जितने भी हमारे लीडर्स वगैरह सब मिलकर हम लोग स्टेशन पे गए. स्टेशन पे जाने के बाद ये जो मामला है मालिक और इनके बीच में जो चला, ये कोई जाती मामला नहीं है, और ना ही इनका कोई आपस में कोई इख्तलाफात वगैरह ऐसा कुछ नहीं है. सिर्फ ये कैश टेबल पे जाके बैठ गए तो वो जो मालिक था वो सभी जानते हैं कि वो थोड़ा झटखफा होने वाला आदमी है, साइको टाइप का आदमी था वो, शार्ट टेम्पर आदमी था वो. तो उसने फौरन के ऊपर तमाचा मार दिया, फिर ठेलम ठाली के अंदर जो है उसने, जब हमने पुलिस के सामने आई विटनेस से बात किया तो उन्होंने बताया कि उसने इतना उसके ऊपर गुस्सा था कि वो अगर मेरा बच्चा रहे तो मैं तुझको मार के 10 साल या 20 साल जेल जाना पड़े तो भी कोई बात नहीं, लेकिन मैं तेरे को छोड़ूंगा नहीं. लगभग 30-40 आदमी उसको छोड़ा रहे थे, उनके बीच में ये आकर जो है ये बच्चे के ऊपर वार किया. ऐसा हो सकता है कि कितना नहीं, उसकी आदत ही ऐसी है. हाँ हाँ, फितरत ही ऐसी है उस लड़के की, ऐसा नहीं कि ये पहली बार है, ये उसी फितरत का आदमी है ये. तो उसके गुस्से की वजह से जो है एक बच्चे की जान चली गई, मासूम बच्चे की, जो बिल्कुल 22 साल का लड़का है.
इसके पूरे कोडक डिस्ट्रिक्ट के हम लोगों को बहुत ही अफसोस की बात है, लेकिन अल्लाह का शुक्र है कि हमारे कोडक के मुसलमानों ने बहुत ही सब्र के साथ इतना बड़ा हादसा होने के बावजूद भी बहुत ही सब्र से काम लिया गया। और उसके बाद जो है हम जैसे स्टेशन पर पहुंचे तो हमारे एमएलए साहब जनाब मंथन गौड़ साहब भी जो है हर लम्हा, वो भी बाहर थे उस टाइम, हर लम्हा हर एक बारे में इंक्वायरी वगैरह कर रहे थे। तो डीआईजी आईजी साहब भी जो है मैसूर से आए हुए थे और यहाँ के कमिश्नर पुलिस वगैरह सब लोगों ने हम लोगों को अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा तावन भी किया, जो भी केस वगैरह करना है सब कुछ ये। और दूसरे दिन जो है एमएलए साहब बाहर से आने के बाद मैं और एमएलए साहब सब जो है मरहूम से मिलने के लिए पोस्टमार्टम की जगह पे गए, वहाँ पे जो केरला मस्जिद है वहाँ पे नमाज जनाजा के बाद जो है एमएलए साहब उनके घर वालों को ताजियत की बात वगैरह करके तसल्ली करके, और एमएलए साहब ने वादा भी किया कि इंशाल्लाह खातिल को उसकी सजा जरूर मिलेगी और मरहूमिन के घर वालों को इंसाफ मिलेगी। और अल्लाह ताला से हम दुआ करते हैं कि इस बच्चे को अल्लाह ताला जो है जन्नतुल फिरदौस में आला से आला मुकाम अता फरमाए और सब्र जमील अता फरमाए। सर आप एक वार्ड के जिम्मेदार हैं, आप एक वार्ड के रिप्रेजेंटेटिव हैं, रहनुमा हैं, तो आगे इस तरह के हालात ना हो किसी के साथ भी जी, इंसानियत के लिए एक शर्मसार की बात थी, इंसानियत के लिए ऐसा आगे ना हो, तो आप जो है आप अपनी जिम्मेदारी से क्या करना चाहते हैं? जी हम लोग जो है ऑलरेडी इसके बारे में बात कर चुके हैं। सबसे पहले तो हम लोग जो है यहाँ के डॉक्टर्स को आज मैंने मीटिंग पे बुलाया हुआ है, डीएचओ अच्छा। को मैंने ऑलरेडी कंप्लेंट किया हुआ है कि जब भी डॉक्टर्स का मतलब जो है कि उसको जो है बहुत बड़ा मुकाम देते हैं लोग उसको, तो उनको भी चाहिए कि पेशेंट को जब आए तो उसको कम से कम फर्स्ट एड करके देखे, कुछ अच्छे से अच्छा उसको इलाज करके भेजे। इन लोगों ने कुछ नेग्लिजेंसी की है क्या है अभी कुछ इन्फॉर्मेशन नहीं है, लेकिन मरहूमिन की तरफ से तो एक यह है कि ठीक से उन लोगों ने उसके साथ फर्स्ट एड वगैरह नहीं किया, तो इसलिए मैंने डीएचओ को भी कंप्लेंट किया हुआ है और एमएलए साहब को भी इस बात का हमने जहन पे लाया हुआ है। तो इंशाल्लाह आज जो है असर के बाद जो है मीटिंग रखी गई है हॉस्पिटल के अंदर, तो हम लोग मीटिंग जा रहे हैं और उनके खिलाफ जो भी कार्रवाई करना हम लोग करेंगे, और आइंदा कोई भी हादसा पेश आए तो उसको फर्स्ट एड वगैरह जो भी यहाँ से कर सकते हैं, जो इनके पास फैसिलिटीज है यहाँ पे उस हिसाब से इलाज यहाँ से करके भेजने के लिए हम लोग इंशाल्लाह कोशिश करेंगे। और रहा जो अमन खराब करने की जो भी ऐसे परेशानियों का जो मामला आता है, इसके सिलसिले में हम लोग जल्द से जल्द जो है सभी कौम के लीडर्स को और जो जिम्मेदार अहबाब है उन सबको जमा कर जो है इंशाल्लाह जो है एक मीटिंग करेंगे, उसके बारे में बात करेंगे इंशाल्लाह। जो मरहूमिन के वालिदे हैं उनको जो है इंसाफ मिलने के लिए आप इसमें कितना ताउन करेंगे? हम लोग देखिए अभी हमारे जिम्मेदारों ने जितने भी हम जिम्मेदार हैं आई विटनेस वगैरह जो भी हम लोगों ने सब मिलकर डाला हुआ है, कानूनी कार्यवाही में जो भी हम लोगों से हेल्प चाहिए हम लोग 24 घंटे भी तैयार हैं उन लोगों का साथ देने के लिए। जी सर बहुत बहुत शुक्रिया शेख कलीम। हेलो तालूक मुस्लिम ओकूट सोमरपेटे कुशालनगर तालूक अध्यक्ष अब्दुल करीम ऐन मोन्ने दिन अचातुर्य कुशालनगर टाटा पेट्रोल बंक ಪಕ್ಕದ ವೆಸ್ಪಾ ಶೋರೂಮ್ ನಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು. ಆ ಯುವಕ ಸದೀದ್ ಅನ್ನೋನು ಗಲ್ಫ್ ನಿಂದ ಬಂದು ಏನು ತನ್ನ ಬೈಕ್ ಅನ್ನ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸರ್ವಿಸ್ ಸೆಂಟರ್ಗೆ ಬಂದಿರ್ತಾನೆ. ಮಾಲೀಕ ಆದವನು ಸೌಜನ್ಯದಿಂದ ವರ್ತಕರೊಂದಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ವರ್ತಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಸಾಮಾನ್ಯ ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲದಂತಹ ಒಬ್ಬ ಮಾಲೀಕ ಆತನ ಕುರ್ಚಿಯಲ್ಲಿ ಚೇರ್ ನಲ್ಲಿ ಕೂತ ವಿಚಾರವಾಗಿ ಹಠಾತ್ತನೆ ಆತನ ಕೆಪ್ಪಾಳಕ್ಕೆ ಹೊಡೆದು ನಂತರ ಕತ್ತರಿ ತೆಗೆದು ಎದೆಯ ಬಲಭಾಗಕ್ಕೆ ತಿವಿದಿರ್ತಾರೆ. ಇದೊಂದು ಭಾರಿ ಒಂದು ಅಜಾತುರ್ಯ ಮತ್ತು ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ವಿಚಾರ ನಡೀಬಾರದು ಮುಂದಕ್ಕೆ. ಇದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಜಾತಿ ವೈಷಮ್ಯವಾಗಲಿ ಇನ್ನೊಂದಾಗಲಿ ವೈರಾಗ್ಯವಾಗಲಿ ಹಳೆ ದ್ವೇಷವಾಗಲಿ ಯಾವುದೂ ಅಲ್ಲ, ಕ್ಷುಲ್ಲಕ ಕಾರಣ ಅವನ ಕುರ್ಚಿಯಲ್ಲಿ ಕೂತ ಇವನು ಹಠಾತ್ತನೆ ತೆಗೆದು ಕತ್ತರಿಯಿಂದ ಚುಚ್ಚಿ ಸಾಯಿಸಿದ್ದಾನೆ. ಅಂದರೆ ನನ್ನ ಒಂದು ಈ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಅಂಗಡಿ ಮಳಿಗೆಗಳಿದೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಅವರಲ್ಲಿ ಯಾರಲ್ಲೂ ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಮುಂಗೋಪದಿಂದ ವರ್ತಿಸುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಈ ಮಾಲೀಕ. ಅದರಿಂದ ಆತನಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಏನಿದೆ 302 ಏನೊಂದು ಮೊನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿದೆ. ಐ ಜಿ ಸಾಹೇಬರ ಮುಖಾಂತರ ಎಸ್ ಪಿ ಅಡಿಷನಲ್ ಎಸ್ ಪಿ ಎಲ್ಲರೂ 1.5 ಗಂಟೆ ರಾತ್ರಿ ತನಕನು ಈ ವಿಚಾರವಾಗಿ ಕುಶಾಲನಗರ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಅದು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಆತನ ಮೇಲೆ ಜಾರಿ ಆಗಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ಈತನಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಇದನ್ನು ನೋಡಿ ಇನ್ನೊಬ್ರು ಅನಾಯಾಸವಾಗಿ ಒಂದು 2 ತಿಂಗಳಲ್ಲ 3 ತಿಂಗಳಲ್ಲ ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಅನಿಸ್ತದೆ ಇಷ್ಟೇ ಇರೋದು, ಒಂದು ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರೆ 1-2 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಬರ್ಬೋದು, ಏನು ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋಂತಹ ಮನೋಭಾವ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಲ್ಲಿ ಬರಬಾರ್ದು. ಇವನಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಇವನಿಗೆ 6 ತಿಂಗಳು 8 ತಿಂಗಳು ಈತನಿಗೆ ಬೇಲ್ ಸಿಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈತ ಒಳಗಿದ್ದಾಗ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಪಾಠ ಆಗ್ತದೆ, ಈ ರೀತಿ ನಾವು ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನುವಂತಹ
ಒಂದು ವಿಚಾರಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಅದೇ ರೀತಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಈ ಇಲ್ಲಿಯ ಶಾಸಕರಿಗೆ ನನ್ನ ಒಂದು ಮನವಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕುಶಾಲನಗರ ಹೈಟೆಕ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ದರ್ಜೆಗೆ ಏರಿಸಬೇಕು ಮುಖ್ಯವಾಗಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಕುಶಾಲನಗರದ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹೈಟೆಕ್ ದರ್ಜೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ಮೊನ್ನೆ ಆ ಒಂದು ಯುವಕ ಸತೀತ 22 ವಯಸ್ಸು ಯುವಕನ ಹತ್ಯೆ ಇದು ಸಾವು ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ನನ್ನ ಒಂದು ಕಳಕಳಿಯ ಮನವಿ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ಮಂತ್ರಗೌಡರ ಬಳಿ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರದ ಬಳಿ, ಇದೊಂದು ಹೈಟೆಕ್ ದರ್ಜೆಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಏರಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ, ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಆಗದಂತೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಾಮರಸ್ಯದಿಂದ ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯಿಂದ, ಮೊನ್ನೆ ದಿನ ಏನೊಂದು ವಿಚಾರ ನಡೆಯಿತು ಈ ವಿಚಾರವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಲೀಂ ಭಾಯ್ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರೆ ನಮ್ಮ ಎಸ್ ಜಿ ಪಿ ನಾಯಕರು ಜಕರಿಯಾ ಮತ್ತಿತರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ನಾಯಕರು ಶಿವು ಪ್ರಮೋದ್ ಮತ್ತೆ ಒಕ್ಕೂಟದ ಕೇಂದ್ರ ಸಮಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರುಗಳು ಎಲ್ಲ ಏನು ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದೋ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ವಿಚಾರ ನಮ್ಮ ಮನದಲ್ಲಿ ಇದ್ದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಮರಸ್ಯವನ್ನು ಕದಡಬಾರದು. ಇದೇ ವಿಚಾರ ಇದೇ ವಿರುದ್ಧ ದಿಕ್ಕಿನ ಬೇರೊಬ್ರು ಮಾಡಿದ್ರೆ, ಇದೇ ಇದು ಸತೀಜ್ನ ಬದಲಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಅನ್ಯಕೋಮಿನ ಒಬ್ಬನ ಹತ್ಯೆಯಾಗಿದ್ರೆ ಇದನ್ನೇ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಅಜೆಂಡಾವನ್ನಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಎಂ ಪಿ ಆದಿಯಾಗಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮುಷ್ಕರ ಮಾಡಿ ಶವವನ್ನು ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ತಗೊಂಡೋಗುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ತರ್ತಿದ್ರು ಅನ್ನುವಂತಹ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮಾತನ್ನ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಹೇಳಲು ಇಚ್ಛಪಡ್ತಿದ್ದೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಿಮಗೆ ಸಾಮರಸ್ಯ ನಮಗೆ ಮುಖ್ಯ, ನಾವು ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯಿಂದ ಬದುಕುತ್ತಿದ್ದೇವೆ, ಇದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಔರ್ ಇಸಿ ತರಹ ಆಪ್ ಹಮಾರಿ ಇಸ್ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಕೋ ಆಗೇ ಜ್ಯಾದಾ ಸೆ ಜ್ಯಾದಾ ಶೇರ್ ಕರೇ ಔರ್ ಆಪ್ ಲೋಗೋ ಕಿ ಕ್ಯಾ ರಾಯೇ ಹೈ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಶೇಖ್ ಕಲೀಮುಲ್ಲಾ ಸಾಹಬ್ ಔರ್ ಕರೀಮ್ ಸಾಹಬ್ ಕಿ ಬಾತೋ ಕೋ ಲೇಕರ್ ಆಪ್ ಹಮೇ ಅಪ್ನಿ ರಾಯೇ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಬಾಕ್ಸ್ ಮೇ ಜರೂರ್ ಪೇಶ್ ಕರೇ. ತಬ್ ತಕ್ ಕೆ ಲಿಯೇ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಮ್ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು.